पचन संस्था तोंड तोंडात अन्नाचा घास घेतल्यापासून त्याच्या पचन क्रियेला सुरुवात होते तोंडातील अन्न दातांनी चावले जाते त्याचे बारीक बारीक तुकडे होतात लाळ ग्रंथी कांशिलांजवळ आणि घशाजवळ जिभेखाली असलेल्या वेगवेगळ्या ग्रंथींमध्ये लाळ तयार होते तेथून ती नलिकेतून तोंडात येते अन्न चावण्याची क्रिया सुरू असतानाच त्यात लाळ मिसळली जाते ग्रसनी, घास अन्न नलिकेचे व श्वास नलिकेचे तोंड घशात म्हणजेच ग्रसनीमध्ये उघडते ग्रासिका ही नळी घशापासून जठरापर्यंत असून अन्न पुढे ढकलण्याचे कार्य करते जठर अन्न नलिकेच्या मोठ्या पिशवीसारख्या भागाला जठर म्हणतात जठरातील जाठर ग्रंथी मधून जाठर रस स्त्रवतो जठरात आलेले हे अन्न घुसळले जाते हायड्रोक्लोरिक आम्ल पेप्सिन म्युकस श्लेष्म हे जाठर रसाचे तीन घटक मिसळून अन्न आम्लधर्मी होते जठरात मुख्यतः प्रथिनांचे विघटन होते खाल्लेल्या अन्नात जठरातील रस मिसळून तयार झालेले पातळ मिश्रण लहान आतड्यात हळूहळू पुढे ढकलले जाते यकृत यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृताला भरपूर रक्त पुरवठा होत असतो यकृताचे मुख्य कार्य म्हणजे ग्लुकोजचा साठा करणे यकृताच्या खालच्या बाजूस पित्ताशय असते यामध्ये यकृताने स्त्रवलेला पित्तरस साठवला जातो हा पित्तरस लहान आतड्यात पोहोचला की तेथील अन्नात मिसळतो व पचन सुलभ होते स्निग्ध पदार्थांच्या पचनास पित्तरसामुळे मदत होते पित्तरसात क्षार असतात स्वादुपिंड स्वादुपिंडातून त्रवतो। त्यात अनेक विकरे असतात लहान आतडे लहान आतडे सुमारे सहा मीटर लांब असून येथे प्रामुख्याने अन्नाचे पचन व शोषण होते लहान आतड्यात अन्नामध्ये तीन पाचक रस मिसळतात अन्न पचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषणाचं काम लहान आतड्यांमध्ये होते मोठे आतडे मोठ्या आतड्याची लांबी सुमारे एक पूर्णांक पाच मीटर असते तेथे फक्त पाण्याचे शोषण होते मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला अपेंडिक्स हा छोटा भाग जोडलेला असतो लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घन भाग मोठ्या आतड्यात येतो पचन क्रियेनंतर उरलेले पदार्थ गुदरद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जातात पचन संस्थेतील महत्वाच्या ग्रंथी त्यांचे स्त्राव व कार्य विद्यार्थी मित्रांनो हा तक्ता पहा यामध्ये अवयव ग्रंथी पाचक्रस म्हणजेच स्त्राव आणि कार्य आपण पाहणार आहोत अवयव तोंड ग्रंथी लाल ग्रंथी पाचक्रस व स्त्राव लाल, टायलीन कार्य पिष्टमय पदार्थाचे रूपांतर माल्टोज मध्ये करणे अवयव जठर ग्रंथी जठर भित्तिका पाचक रस जाठर रस हायड्रोक्लोरिक आम्ल पेप्सिन म्युकस म्हणजेच श्लेष्म कार्य अन्न आम्ल युक्त करणे प्रथिनांचे विघटन करणे जठराच्या आतील अस्तराचे हायड्रोक्लोरिक आमलापासून संरक्षण करणे ग्रंथी यकृत पाचकरस पित्तरस कार्य अन्न आमलारी युक्त करणे मोठ्या मेदकणांचे लहान कणात रूपांतर पायसीकरण करणे ग्रंथी स्वादुपिंड पाचकरस स्वादुरस ट्रिप्सिन लायपेल अमायलेज कार्य प्रथिनांचे रूपांतर अमिनो आमलात करणे मेदाचे रूपांतर मेदाम्ल व ग्लिसेरॉल मध्ये करणे पिष्टमय पदार्थाचे रूपांतर शर्करेत करणे अवयव लहान आतडे पाचक रस आंत्र रस कार्य प्रथिनांचे अमिनो आम्लात रूपांतर करणे पिष्टमय पदार्थाचे ग्लुकोज मध्ये रूपांतर करणे मेदाचे मेदामलात व ग्लिसेरॉल मध्ये रूपांतर करणे